नागभीड तालुका हा जंगलानं वेढला असल्यानं इथे हिंस्त्र प्राण्यांचा वापर दिसून येतो. हे प्राणी अनेकदा गावातही शिरकाव करतात. याच प्रकारची पुनरावृत्ती रविवारी झाली. नागभीड तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणी गावात एक पट्टेदार वाघ चक्क झोपडीत दिसून आला. गावातील झोपडीत शिरलेला वाघ तब्बल 6 तासाच्या नाट्यानंतर अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नानं या वाघाला सुरक्षितरित्या पकडण्यात आलं. श्रीकांत देशमुख यांच्या झोपडीत हा वाघ दडून बसला होता. त्यांना ही बाब लक्षात आल्यावर धक्काच बसला. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकऱ्यांनी वाघाला बघण्यासाठी एकच गर्दी केली. या दरम्यान मनोहर पाल नावाच्या व्यक्तीला वाघानं जखमी केलं याची माहिती वनविभागाला लागली. वनविभागाचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. वाघाला पकडण्याची मोहीम सुरू झाली. मात्र वाघ चकवा देत होता. तब्बल 6 तास हा लपंडाव चालला. अखेर वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.